15 दिवसात मी हैदराबादमध्ये येतोय. हैदराबादमध्ये ओबीसी बंधूंच्या घरासमोरच सभा घेतोय. शिवसैनिकांना धक्का लावला तर खबरदार जेलमध्ये टाकीन, असं आव्हान शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिलेलं आहे. बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनासुद्धा त्यांनी चुचकारलेलं आहे, इथे दादागिरी केली तर मीही भाईच आहे, असा दमसुद्धा रामदासभाईंनी भरला आहे. ही निवडणूक झाली की ज्या ओबीसीनं आम्हाला विशेषतः संभाजीनगरला आव्हान केलं होतं, हिंमत असेल तर हैदराबाद मी आके दिखाओ. ही निवडणूक झाली की पहिल्या आठवड्यामध्ये लगेचच मी हैदराबादला स्वतः जातो आहे, ओबीसीच्या घरासमोर मी सभा घेतो आहे आणि त्याला मी दाखवून देतो आहे की हैदराबाद देखील हिंदुस्थानमध्ये आहे, तुझ्या बापाचा हैदराबाद नाही, चले जाओ पाकिस्तान मग. ही भूमिका घेऊन आम्ही शिवसेना प्रमुखांच्या वसत आशीर्वादन चाललो आहे, हे देखील या ठिकाणी मला सांगायला कारण होतो. हितेंद्र ठाकूर साहेब, आता बस आली तुमची दादागिरी. या सगळ्या निवडणुकीमध्ये कोणाच्याही केसाला धक्का लागला तर तुमची गाठ रामदास कदम सोबत आहे, हा सांगतो आहे. सगळ्या पोलिसांना कामाला लावीन आणि वनगा साहेब, 16 तारखेला निकाल लागला पण नाही, यावेळेला 2 महिने आतमध्ये ठेवू, 2 तास 2 दिवस नाही, 2 महिने बाहेर काढणार नाही.